ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. लोकसभा मतदारसंघ आहे इथे, विधानसभा निवडणूक लागली आहे, उमेदवार माहिती आपल्याला? आदरणीय आमचे महायुतीचे आदरणीय उमेदवार हेमंतजी रासने इथे अधिकृत आमचे उमेदवार आहेत. ते या ठिकाणी इथे निवडणूक लढवत आहेत. आणखी अजून दोन आहेत, दोन तीन आहेत. महायुतीकडून आमचे अधिकृत हेमंतजी रासने आहेत, मनसेकडनं गणेशजी भोकरे आहेत, आणि काँग्रेस त्यांच्या महाविकास आघाडीकडून रवींद्रजी दंगेकर आहेत. कशी वाटते निवडणूक, कशी होईल ह्यावेळेस? नाही, सध्या तुम्ही जर बघत असाल तर एक चित्र आहे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये संपूर्ण हिंदुत्वाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणावर गाजतोय. आज वक्फ बोर्डाविषयी ज्या काही आज संकल्पना आहेत, यात जे काही केंद्र सरकारने, जे काही राज्य शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत, त्याला संपूर्ण महाराष्ट्र आज इथे ते सत्येक जो रंग चढतो तसा रंग चढलेला आहे त्या वक्फ बोर्डाविषयीचा. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही सनातनी धर्माची लढाई आहे, ही तुमच्या आमच्यासारख्या कडवट हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या एका सर्वसामान्य माणसाची लढाई आहे. त्यामुळे यंदा जी निवडणूक होणार ते या महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय हेमंतजी रासने हे प्रचंड आणि मोठ्या संख्येने, प्रचंड बहुमताने ते इथे विजयी होणार. हेमंत रासनेंची काही कामं आहेत रेल्वे मेट्रोची किंवा बस सेवेची, त्याबद्दल काय आपलं मत आहे? नाही, जसं जर तुम्ही बघायला गेले मागील 2 वर्षांपासून, म्हणजे 2023 साली जी कसब्याची पोटनिवडणूक झाली त्याच्यानंतर त्यांचा जो आज त्या पराभवाची सर, म्हणजे मी मागे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला देखील मी आमच्या कसब्याच्या विधानसभेच्या मीटिंगमध्ये बोललो होतो की त्या पराभवाची सल आजही आमच्या मनामध्ये कायम आहे, आणि आज त्या पराभवाची परतफेड करायची. आणि ह्याला विषय विकास कामांचा, मेट्रोचा आज जो त्यांनी निधी इथं उपलब्ध करून दिला, म्हणजे जे स्वारगेटपासून जर तुम्ही बघत असाल खाली शिवाजीनगर असेल किंवा हा इकडचा जो परिसर असेल म्हणजे आपला डेक्कन परिसर असेल किंवा तो निधी त्यांनी तिथून वरून आणला, तो मंजूर केला, आज तो रस्ता तिथं आज भोयारी महामार्ग झाला, अंडरग्राऊंड मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो आज त्या ठिकाणी सगळ्यात मोठा हातभार हा आदरणीय हेमंतजी रासने साहेबांचा होता. आणि महिलांचं सक्षमीकरणाचा विषय असेल, महिलांना मिळणारे जे काही रोजगार असतील, आज नोकरी महोत्सव असेल, यांसारखे विविध सामाजिक उपक्रम माननीय हेमंतजी रासने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते मतदारसंघामध्ये पार पडलेले आहेत. कसबा मतदारसंघामध्ये आपण हो, महायुतीकडून हेमंत भाऊ रासने आहेत, महाविकास आघाडीकडून रवींद्रजी दंगेकर आहे, मनसेकडून गणेशजी भोकरे, आणि 8 अपक्ष आहेत. कशी वाटते निवडणूक, कशी होईल? निवडणूक आटीतटीची जरी झाली तरी पण महायुती या निवडणुकीत 100% विजय होईल. हेमंतजी रासने हे 100% कमीत कमी 20 ते 25 हजाराच्या मताधिक्याने ह्या मतदारसंघातून निवडून येतील. काय काम आहे तुम्हाला असं वाटतं जे निवडणुकीत? कारण की गेल्या पोटनिवडणुकीत जो पराभव झाला त्या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जे हेमंतजी रासने यांनी जो लोकांबरोबरचा जो जनसंपर्क चालू ठेवलेला आहे तो आत्तापर्यंत या घडीपर्यंत जनसंपर्क आहे. माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मेट्रोचं काम असेल किंवा एखाद्याचे टाईल्स बसवणे असेल किंवा बाथरूमची व्यवस्था करण्याची असेल, या सर्व गोष्टी हेमंतजी रासने हे आपल्या घरातल्या माणसाप्रमाणे करत असतात. त्याच्यामुळे जनसामान्यातला हा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे 100% सीट डोळे दाखवून निघणार.